Tapi kalau misalnya udah, orang-orang tuh kayak
त्यांना रोशन म्हणत असते, ध्वनी बोली म्हणत असते, विचारपूर्वक करायला पाहिजे उत्तर. म्हणून मित्र घर विचार केला समाजात, म्हणजे इथं बसलेल्या बांधवांचं काय म्हणणं, इथून बुद्धी लावायची आपण आणि शांत डोक्यांना डोळे दाखवून विचार करायचा घरचे काय म्हणत असतील सगळे मायबापा गावात. हे सरकार आपल्याविषयी काय करते, विरोधी आपल्याविषयी काय चिंतितो आणि एकूण आतापर्यंत शेकडो वर्षात घेतलेले निर्णय कसे यशस्वी आणि अपयशी झाले याची सांगड घातली, म्हणजे पंचसूत्रीची जर सांगड घातली आणि याच सगळ्यांचं योग्य मिश्रण करून त्यातून योग्य एक निर्णय करावा. म्हणून मी सगळा एकूण चौबाजूने विचार केला काय केलं काय होईल, कारण आम्हाला ना जळणारे सुद्धा भूमी आहेत आणि गरीब पोरच नाही कळतं. मग आपण काय केलं पाहिजे तर जिथं मराठ्यांची निवडून येतील त्याच ठिकाणी उभा करायची, हा निर्णय फायनल झाला त्या ठिकाणी उभा करायचं. पण त्याला जातीचे काही समीकरण जोडावे लागणार आहे तर ते शक्य होऊ शकत. हे एक मुद्दा ठरला. दुसरा एसटी एसटीच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाची असू दे, अरे तिथं काय आपण उमेदवार देऊही शकत नाही किंवा आपण उभा राहू शकत नाही, मात्र आपले मत तिथं नाही. लाख दीड लाख असे मत आहेत, सत्तर हजारच्या पुढेच आहेत, 70,000 ते 1,40,000 आसपास एसटी एसटी मराठ्यांचे मत आहेत. तिथं ज्यांना आपली भूमिका मांडली आहे त्याला मदत द्यायची आणि त्याला निवडून आणायचं. जो लिहून देईल की आम्ही तुमच्या विचाराची सहमती आहेत किंवा मागणीची सहमती आहेत, तुमच्या गोर गरीब समाजाच्या मदतीला आम्ही होतो, त्यांना मदत द्यायची. आणि दोन्हीला पक्षाने निवडून नाही दिलं तर त्यांच्या तोडीस तोड असणारा मिनिट प्रमाण अपक्ष कोणीतरी असणारच त्याला मदत देऊ, हे दोन्ही हवं आम्ही दिलं. एसी एसटी त्या मदत नाही लिहून दिलं, दोन्ही हरवून आम्ही तिथे पण दुसरा निवडून आणू, म्हणजे अपक्षही देऊ तिथं पहिलाच त्यांचा असतं तर आम्ही तर काय देणारच नाही, कारण आमच्याकडे माणसं नाही आहेत. एखाद्या 10-5 ठिकाणी असतील म्हणजे नाही असं नाही, 1-4-2 ठिकाणी असतील सुद्धा आमच्याकडे, पण आमच्याकडे नाहीच आहे. मग त्यांचे पक्षाचे जर दोन्ही असले त्यांनी जर आमचं दोन्ही आमच्याकडे नाही आले घेऊन देण्यासाठी काय आम्ही त्यांना सुटून जाणार. तिसऱ्या नंबरचा कोण असेल त्याला मत द्यानार आणि त्याला काढणार, म्हणजे ते जर आमच्या पुढे एसटी एसटीचे राजकारण काय करून आमच्या पुढे पाऊल उचलणार असले दोन्ही मिळून आम्हाला लिहून देणारे नसले आणि आमचं फुकट मतदान घेणार असले तर आम्ही त्याला सोडला करीत नसतो. आम्ही त्यांच्या मिरिट लागवडे कोण निवडून येऊ शकतो एखादा अपक्ष राहिला त्यालाच मतदान देत असतो, करून ते निवडून जरी दोन्ही पडत असतो आणि हे सुद्धा आम्ही तिथं करणार. तिसरं असं ठरलं की जिथं उभा करायचं नाही तिथं जो आपल्या विचाराचा आहे, जो आपल्या मागणीशी साम्य त्याच आपल्या मागणीशी त्याला मान्यता आहे, याने आपल्याला 500 रुपयाचं बॉर्डर लिहून द्यायचं त्या मतदारसंघातल्या लोकांना किंवा मला लिहून दिलं तर मी समाजातील सांगणार येईल लिहून दिलं त्याला मतदान करा. मग तो कोणत्याही पक्षाचा असो किंवा दुसरा असला तरी पण आता माझ्या मतदारसंघातले बांधव सांगतात ना येऊ नको येऊ नको येऊ दरबार आहे त्याला दिली आणि तिथं मराठ्यांची शिखर तिथं मराठ्यांचं मतदान देऊ ते शिखर देऊन तिथं मी ओपन मध्ये जर एसटी एसटी सरकार आमचं शिकेल दोन्ही आमच्याकडे नाही आहे दोन्हीना ठरवलं हे मल्ली होणं द्यायचं नाही आणि मतदान मागायला नको जायचं असं जर म्हणले हे दोन्ही बरं का, म्हणजे तुमच्या लक्षात येत नाही कोणत्या पक्षाचा असो यांनी दोघांनी ठरवलं यांच्याकडे लिहून द्यायचं नाही यांना दोंडा द्यायचा नाही दोघांनी द्यायचा नाही मग त्यांना मतदान करत लागणार आपल्याला असं जर त्यांनी कधी टाकला तर हे त्यांचं गैरसमज आहे. आम्ही तिसरा धरणार दोन्हीच्या मधून कोण निवडून येणार आहे आणि त्याला मराठीचं मतदान करणार त्याला निवडून आणणार तुमच्या दोघांची कामापट्टी करणार आहे हे या मुद्द्यावरती ठरलंय. आणि फॉर्म सध्या सगळ्यांना भरायचं सांगितलं 14 मुद्दा काढून घ्यायचा टायमाला काढून घ्यायचे सांगून त्या पद्धतीनं ते सगळे अर्ज काढून घेतील एकच ठेवण्यात येईल. 5वा मुद्दा त्यांना या 2-4 दिवसात किंवा 4-5 दिवसाच्या विचार करून कोणते मतदारसंघ 5-1 दिवस तर 100% लागणार कोणत्या मतदारसंघात मला त्याच्यामध्ये निवडून येऊ शकते ते मतदारसंघाच्या नाव 4-5 दिवसात त्यांना सांगितले जातील किंवा फॉर्म कार्थाने कळवायना त्यांना नाव सांगितलं जाईल की या मतदारसंघाचे फॉर्म ठेवा आणि आमक्या आमक्याचाच एखादा ठेवा
या मतदार संघात याचा फॉर्म द्यावा असं सांगितलं जाईल. म्हणजे मतदार संघाचं नाव आणि उमेदवाराचं नाव त्याच मतदार संघात जीव बाकीच्या सगळे काढून घ्यायचे. कोणी जर तसा ठुला तर आम्ही त्याचा अर्थ मराठा समाजाचा काढणार आहे. कोणत्या तरी पक्षाने याला निधी दिला आणि मराठ्यांचं मतदान घ्यायसाठी तसा जो बनायला तर त्या अपक्षाला मराठ्यांनी मतं द्यायची नाही. मराठा समाजाला आम्ही जे सांगितले त्याच मतदारसंघातल्या मराठा उमेदवाराला मतं द्यायची आणि त्याला निवडून द्यायचं. आणि जे आपण देणार आहे आपण जे देणार आहे जे म्हणतो आपण तिथं निवडून आणणार आहे तिथं आपण सगळ्या जाती धर्माचे देणार आहेत हे मात्र लक्षात असू द्या. म्हणजे ओबीसी असेल, मराठा असेल, धनगर असेल, गोरगरीब बाळापुरतेदार असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, आपल्या याच्या सुद्धा शक्यतो आपण बाकीच्या गोरगरीब जातींना सुद्धा तिथं जिथं ठरवले जातो की अमुक अमुक आता आपण तर मी असं सांगू शकत नाही कोणत्या मतदारसंघात किती निवडून येऊ शकते. मग त्या मतदारसंघात तिथं नुसते मराठीचे नाही उभा करणार तर आम्ही बाकीचे सुद्धा उभा करणार. किंवा आमच्याकडे जर कोणी आलं ते जर मला निवडून येऊ शकतो तर त्याचंही ऐकून घेऊन ते आम्ही त्याचा पूर्ण अभ्यास करून तिथेही दिलं जाणार आहे. आणि सर्वात सातवा मुद्दा की या महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो की उद्यापासून किंवा परवापासून उद्याच्या दिवस नाही पण परवापासून तुम्ही पण येऊन सांगा की आमच्या जिल्ह्यात एवढे मतदारसंघ आहेत इतक्या मतदारसंघात उदाहरणार्थ एखाद्याच्या मतदारसंघात सहा जिल्ह्यात सहा मतदारसंघ आहेत, एखाद्याच्या जिल्ह्यात 20, एखाद्याच्या जिल्ह्यात 15 मतदारसंघ आहेत, काहीच्या मतदारसंघात 10 आहेत. तर मलाही येऊन सांगा उभं 4-5 जणांनी यायचं आणि त्यांनी सांगायचं या मतदारसंघात असं असं समीकरण जुळलं तर इथं सुद्धा मराठ्यांचं शीत आम्ही वाढतो किंवा निघतंय तेही तुम्ही मला येऊन सांगा. कारण मला लांबून सगळं दिसत नाही. आपण म्हणतो ना ओंडावर बसून शेळ्या राखीन, तसं इथून काय आम्हाला सगळं दिसणार आहे असं नाही आणि आम्ही काय विचारत असं नाही. तुम्ही तुमच्या जिल्ह्यातले येऊन सांगा पण 5 दिवसाच्या आत, परवापासून 5 दिवसाच्या आत ह्या गोष्टी सगळं येऊन सांगा. कारण अर्ज मागं घ्यायच्या आत मी त्यांना सुद्धा मी काय बोलतोय अर्ज मागं घ्यायच्या आत मतदारसंघ आणि उमेदवाराचं नाव मला जाहीर करावं लागणार आहे. म्हणून त्याच्या आत शक्यतो ह्या 4-5 दिवसाच्या आत तुम्हाला 4-5 दिवस मला शिल्लक राहिले पाहिजे. म्हणजे मतदारसंघ सांगायला आणि उमेदवाराला अर्ज मागे घे म्हणायला किंवा नाव डिक्लेअर करायला, त्यामुळे जिल्ह्या जिल्ह्यातल्या ठराविक लोकांनी येऊन जास्तीत जास्त 10 ते 20 जास्त घेऊ नका, 5 ते 10 जास्तीत जास्त या 20-25 या आणि समजून सांगा राजकारणाच्या फुलीकडे जाऊ की या मतदारसंघात आपलं शीत निघतंय इथं आपण देऊ. तर तेही मला महाराष्ट्राला भरातल्या सगळ्या बांधवांनी म्हणजे विदर्भ असन, खान्देश असन, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई प्रांतातले आणि मराठवाड्यातले पश्चिम महाराष्ट्राचं सगळ्या दिवसाला इथं असायचं होतंय. कारण मुंबईत महाराष्ट्रातले लय मराठे बांधव गेले, मुंबईतल्या बऱ्याच शिटावर मराठ्यांचं निर्णायक मतदान आहे. तिथले शिटं मराठे 17 पेक्षा जास्त पाडू शकते, मुंबईतले पाडू शकते 17 पेक्षा जास्त. त्यामुळे तेही विचार कोणते पाडू शकते का एक यादी आपण उद्यापासून तयार करणार आहे. आपण कोणते पाडणार आहेत, कोणते पडतील, किती पडतील, पंचा मतदारसंघात किती मतदान आहे हेही मी डिक्लेअर तुम्हाला 4-5 दिवसात समाजाला सांगतो मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून. आता तुम्ही इकडे येऊ नका, तुम्ही पण समाजाला गर्दी करू नका, तुम्ही आता तिकडे कामात डेव्हलप करत राहा किंवा विचारत राहा या जिल्ह्यावाल्यांनी त्या जिल्ह्याला फोन लावा की तुमच्या जिल्ह्यात कोणते मतदारसंघ निघाला गेत, एकमेकाला विचारा आणि गावात सावध राहा. भांडण होऊ द्यायचं नाही, पैसे वाटून द्यायचे नाही, मतदान फुटू द्यायचं नाही, आपल्या मित्राला जवळ करा, आपल्या गोरगरीब ओबीसीची वाद करायचा नाही, आपण सगळ्यांची सामंजस्य करायचं. कारण मोठा भाव म्हणून आपल्या सगळ्या समजून घ्यायचं, एखादी शी दिली तरी ऐकून घ्यायची, संयम ठेवायचा. मतदान भूत हे कॅप्चर करू द्यायचं नाही, दहशत करून द्यायचं नाही कोणाला अजिबात. मतदान मतदानच झालं पाहिजे, कोणाला भोगस करून द्यायचं नाही आणि मराठ्यांचं मतदान 100% यावेळेस करून घ्यायचं आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा 100% मतदान करा. धन्यवाद. पहिल्या मुद्द्यावर एक प्रश्न असा आहे की समीकरण मिळवल्याशिवाय निवडणूक आलं पाहिजे, समीकरण म्हणजे कोण शेवटी इथं सरळ सरळ असं लागलंय की मराठा वर्षात संघर्ष अशा समीकरण सुरुवात केली.
ओबीसी आणि मराठा या कोआ दिसतो नाही म्हणजे ताबडतोब छत्तीसगड करणार आहे बाकी कोणी नाही गोर गरीब ओबीसी मराठा याच्यामध्ये आपला हिंदुस्थानी गरज किंवा गावा गावाला एक निघाला गुणकर्ता उलट गोर गरीबांना वाटतं मुस्लिम गरीबांना वाटतं की हे बोर्ग बनू शकतं हे बोर्ग आपले काम करू शकतं हे मार्ग लावू शकतो हे आपल्याला दुखवित नाही सरकार तरी दुखवतो आता समीकरणा म्हणजे काय कारण काय काय मतदारसंघ असेल की मराठ्याची जीवनिवडी होऊ शकते हा काही काही मतदारसंघ असेल पण आता एकच मुद्दा काही ठिकाणी आम्ही जिथं वेगवेगळ्या तिथं उभा करणार असं माझं समजा म्हणणं आहे त्याच्यावर तुमचा प्रश्न आहे काही ठिकाणी म्हणजे काय काहीतले काही अर्ध करून काही या एका वाक्याचं अर्ध करून काही नुसते मराठीने जीवन निवडली नुसतं मराठीचं एकच शब्द आता त्यातले काही राहिले तर काही समीकरण लागतात मुस्लिम गरीब मराठा मराठा ओबीसी गोरगरीब अठरा नव्वद जातीचे बोलतांचे हे समीकरण जुळलं त्यातले काही नाही म्हणजे हे माइंड चालवावं लागणार आहे सगळ्या गोष्टी काही ठिकाणी पाडावं लागणार आहे काही ठिकाणी एसटी एसटीचे निवडून आणावं लागणार आहे मी आता तुम्हाला तुम्ही जसं विचारलं समीकरण म्हणजे काय तसं मी आता समीकरण करून ठेवलं एसटी एसटीचे जर लिहून द्यायला आले नाही तर एक नमुना तिकीट न मिळालेला त्यांचा त्रास असतो त्यांचाच तिकीट न मिळाल्या नव्हतं आणि तुम्हाला ती कधी गेली त्यांचा तिकीट भरात असतो अपक्ष म्हणून आणि त्याला काय असतो लिहून शंभर टक्के त्याला लिहून येतात आता राहिला हे मुद्दा की जिथं आम्हाला उभा करायचे नाही तिथं चिळ लिहून ती त्याला आम्हाला निवडून आणायचं तिथं मी जर येण्याचा दाव केला दोघांनी यांच्याकडे जायचंच नाही तिथे तुम्हाला दान करते तर तिथं सुद्धा आमचा एखादा ताकदवर असतो आमचा म्हणतो आम्ही किंवा त्यांच्या त्यांचं पण असतो तिकीट नाही दिलेला तो भरत असतो आणि तो आपल्याला एक निवडीत असतो दोघांना सोडून देत असतो याला मतदान देत असतो त्याला निवडून देतो कारण पहिले त्याचं मतदान असतं काही तिथे सदा पहिले त्याचं मतदान असते त्याला 30,000 मोजायचं आम्ही साथ दिल्यामुळं त्याला 70,000 पुढे मोजायचं लक्षात ठेवा त्याला 70,000 मतदान मोजायला सुरुवात करायची हे मात्र डोक्यात ठेवायचं पक्षवाले विकास आघाडी लावणार म्हणे त्यातून एक ठरेल लोकांना पहिला अनुमान झाले लोक तर चांगले रे देऊन देऊन मी भूषणार कोण आहे तुला दगड हे मतदान घेऊन तर येगा दोन्ही ना जर लिहून दिलं तर एक त्यांना चॉईस करून पाठिंबा त्या निवडून आणले तुम्ही बोलताना बोलले होते आता बोलले आम्हाला सत्ता परिवर्तन करायचंय धर्म परिवर्तन करायचं नाही कालच तुम्ही एक महत्व मुस्लिम धर्मियांची भेट घेतलेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये मुस्लिम मराठा असं एक गठबंधन या राज्यात दिसेल का व्हायला पाहिजे असं माझं मानवतावाद तुम्हाला जिवंत ठेवायचा माणुसकी काय आहे का नाही माणुसकी मेली नाही पाहिजे माणुसकी ही जिवंत राहिली पाहिजे जात जर शोधत तुम्ही गेला तर माणुसकी संपुष्टात माणुसकी खतम होईल एकमेकाविषयी माया दया राहणारच नाही हर एक जण तिरस्काराच्या नजरेतून एकमेकाला बघायला सुरुवात करत त्यामुळं धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे पण माणुसकी सुद्धा जिवंत असली पाहिजे दया माया असली पाहिजे आपल्या कोणाचं वाटलं होणार असतो तर आपल्याला ज्यावेळी विचारच पडले एकामेकात तोंड बघितले कोणी भीम आणतो एकामेकाला तरी एकामेकात सत्ता आणायचं पुढे काय होऊ शकतं आम्ही जर ठरवलं ना आमचे काढायचे आम्ही काढत असतो आम्ही डोकं लावणार आमचे काढणार आम्ही डोकं लावणार पाडणार आम्ही डोकं लावून भोगा करणार यांचे एसटी काढणार जे आम्हाला एसटी एसटी होत नाही त्या घेऊन देत आमचं मतदान लय होईल आम्ही त्यांचाच निवडून आणू दुसरा तिसरा आणू महाविकास आघाडी किंवा ती महायुती आम्हाला त्याने गेलं नाही ना कोणाच आणि आज त्याचं आम्हाला कारण पण नाही आम्ही आमचे जलद करतो तर आमचं मतदान लय होईल पण आमचं डोकं आता आमच्या जगात कोणचे गोवा करायचे कोणच्या मतदारसंघात करायचं तर कोण करायचं तर कोण तिथून निवडून घेऊ शकतो म्हणजे आमच्या आता फेट आलेले उमेदवार पुन्हा इतर पक्षात जाणार नाही यासाठी काही खबरदारी उपाययोजना करणार आहे अपक्ष दिल्यामुळं ना पळून जाते जायचं मला सांगत होतो अपक्ष निवडून आल्या नुसता पळून जाय मला मग सांगतो ते पळून जाणार मी बघतो मग बघायची गरज नाही बाबा
Kami
ऑक्सिजन हे कारखान्याचे कोणाच्या शेतीचे कोणाच्या सिक्युरिटीचे काय एका रक्त्यात मुलं डॉक्टर काम करत नाही एखादा अधिकारी काम करत नाही किंवा कोणाच्या ऍडमिशनच्या अडचणी आहेत कोणाच्या नोकरीचं काय असेल एका रक्त्यात मुलं थांबत नाही हे उमेदवार इतके झाले भावी आमदार इतके झाले हे छाननीच्या आदल्या दिवशी आपण ते डिक्लेअर करू जेणेकरून अर्ज मागायला आणि त्यांना सोपं होईल. छाननीच्या दिवशी जीव बरोबर राहील. कारण मी तुम्हाला दिवस उद्याच्या प्रेसमध्ये किंवा परवाच्या प्रेसमध्ये करीन. कारण मी आता सांगणार छाननी 5 तारखेला आहे. त्याच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याला पटापट पटापट अर्ज काढून घ्यायला येतील. मतदारसंघ कोणते उमेदवार कोणते ज्या मतदारसंघात आम्हाला वापरायचे नाही तिथं कोणाला पाठिंबा द्यायचा आहे कोणाला पाडायचंय आणि ज्यांनी त्यांना अर्ज भरायचा नाही त्या सगळ्या अर्ज भरून घ्या. तुम्ही टिकले बी पाहिजेत ना. नुसता उमेदवार टिकले त्याला त्याचा गेला उडून त्यांनी फोटो चिटकायचा राहिला त्याने गडबडीत मग काय गरज. त्यामुळे ते सगळं बघायला लागलं. आता उमेदवार टिकले असतो म्हणजे काय असेल नाही गरबड नाही सगळं चिन्ह मिळाल्यावर नाही गरबड आणि फॉर्म टिकला तर चिन्ह मिळत फॉर्म नाही टिकला तर चिन्ह कुठून मिळत. त्यासाठी माया डोक्याने मी चाललोय बाबा माया डोक्याने मी चाललोय मी बरोबर गेम लावतो यांचा तुमच्या पॅटर्न नुसार टप्प्याटप्प्याने सर्व काही टप्प्यात मी महागरिबी काम करून देत नाही. कारण मला निवडणूक महत्वाची नाही मला 6 कोटी मराठा समाजाची शान वाढवणं महत्वाची. माझ्यासाठी भाडापाडी महत्वाची नाही माझ्यासाठी निवडणूक लढवणं महत्वाचं नाही. माझ्या समाज कसा मोठा होईल त्याची शान कशी वाढेल हे महत्वाचं आहे. म्हणून आता लयच जर पोरांना धरला उभा करायचं तुम्हाला मधला मार्ग खराब लागतील आणि एखादा अर्धी इकडून तिकडून ते बरोबर करतो मी मी बरोबर मराठ्यांची शान वाढवतो आणि पुढे बी शिक्षक मी एक निवडून आलं तेच ना काही उमेदवारी अर्ज भरताना तर ते व्यक्तिगत जाऊन स्वतः भरणार बरोबर राहिला सभेचा विषय. सभाचा काही महाराष्ट्रात किती सभांचा प्लॅन आहे कारण सध्या मोठमोठ्या नेत्यांच्या प्लॅन सभेचे प्लॅन्स मला अत्यंत मी मी तुम्हाला खरंच सांगतो की बिले डावडे तू सोडले नाही ना म्हणून त्यांनी टिकले आपण कुणाची भाजपचे डावडे त्यांचे कोण फॉर्म छोटी आहेत काय मी मी बाहेर जमा घेऊन तर सांगत होते काय आम्हाला उमेदवार चेंज करते दोन तीन फॉर्म भरणार एक फॉर्म काढून घेणार एक तिथं ठेवणार आम्ही फॉर्म उद्या लागते मी त्यांनी घेऊन राहू द्या मी बरोबर करतो घेऊन मला तिथं देऊन येणार आहे तिथं टाकणार आहे तिथं पाडणार तिथं कपा कप पाडणार आहे मला यादी बघू द्या कोणाकडून कशी आहे महाविकास आघाडीची बघू द्या कशी आहे कशी ते काय सगळे थोडीच त्याला सुट्टी त्याला नाही आता ते छाननीच्या आत सगळं छाननीच्या आत उमेदवार मतदारसंघ दौरे सगळे शिकत आपलं महाराष्ट्र त्यात उभा करायचं म्हणलं आम्हाला संविधानाचंही बघा लागेल थांबले तर काय होतील विचार त्यांना.